SM न्यूज चॅनल अहमदनगर. SM न्यूज चॅनल अहमदनगर मध्ये मी सोहेल मणियार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे मेहकरी नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या 1,30,00,000 रुपये किमतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई सुरेश माळी, पंचायत समिती पाटोदाचे सभापती बबन सोनवणे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर मनोज पाचे होते. मेहकरीचं पाणी जे वाहून जातंय ते कुठेतरी अडवलं तर 3-4 महिने आणखी जीवदान मिळेल हा हेतू धरून आम्ही परत साहेबांच्या मागे लागून बंदराचा प्रश्न सतत त्यांच्या पुढे मांडला. त्यांनी ही ज्या काही परवानग्या पाहिजे होत्या त्याविषयी प्रयत्न करून मंजूर केल्या. गावालाही त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. धोंडे साहेब आपण नांदूरला भरभरून दिलाय व देत राहणार यात शंका नाही. माझ्या गावातील विकासाविषयी म्हणाल तर आपल्या माध्यमातून गावातील पक्का सिमेंट रस्ता, गावातील रस्ते केले, लांबे रस्ता झाला, नदीवर त्यावेळेला छोटासा पूल झाला, तसेच शिवार रस्तेही झाले. मी तुम्हाला या कामासाठी आमच्या गावातर्फे धन्यवाद देतो. कारण की आमचा खूप प्रलंबित विषय होता. या कामासाठी भरपूर दिवस अजून प्रयत्न चालले होते. या बंधाऱ्यासाठी आमच्या दादांनी सुद्धा जवळजवळ 3-4 वर्ष पायात भिंगरी घालून खूप प्रयत्न केले. आमचे दादाला सोबत होते दादासाहेब राऊत, आमचे नरेंद्र विधाते, एकनाथ साहेब विधाते यांनी भरपूर अशी मदत केली. दादा मी दादांना प्रत्येक कामाच्या टायमाला मी सोबत होतो. मी गाडी चालवायला थकायचो पण दादा कधी निवेदन द्यायला थांबले नाहीत ना कधी कोणापुढे विनंती करायला थांबले. साहेबांनी खरंच आम्हाला या नांदूर ग्रामस्थांना भरभरून दिलेला आहे. पहिल्यांदा आमदार झाले त्याबरोबर दामरी रस्ता या ठिकाणी दिला. जाण्यायेण्याची सोय आमची त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि पाण्याचा प्रश्न देखील आता या बंधाऱ्याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी सोडवलेला आहे. तर मी खरोखरच आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागच्या वेळेस साहेब म्हणले होते जल स्वराज्य म्हणजे ज्यावेळेस आपलं गाव घ्यायचं पहिल्या टप्प्यात घेतलं नाही ते म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्ही घेण्यायोग्य नाही. कारण म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्यात घेऊ. तुम्ही जे मतदान दिलंय विधानसभेला ते पहिल्या टप्प्यात घेण्यालायक दिलं नाही, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात घेऊ असं साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणून आता साहेबांना आवर्जून सांगायचंय आमचा जो तुमच्यापासून दुरावलेला भाग जो गवळी मळा आठरे वस्ती डाग वस्ती याची तळपे वस्ती ज्या होत्या हा जो बंधारा होत आहे तो हा त्या सर्व वस्त्यांना फायद्याचा बंधारा होत आहे. त्यांना सर्व या बंधाऱ्यामुळे त्यांचे विहीर बोर सर्व त्या ठिकाणी प्रदूषण होऊन त्यांना पाण्याचा भरपूर फायदा होईल. म्हणून तुमच्यापासून दुरावला जो समाज होता जो भाग होता तो आता निश्चित तुम्हाला यावेळेस मतदान करेल. या भागामध्ये धोंडे साहेबांनी आम्ही फार वर्षे काम केलेले आहे. बंधाऱ्यासाठी तुमचा प्रयत्न होता, सरांची नेहमी मागणी असायची. त्या काळापासून त्याच्या इस्टिमेट बी एकदा प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्याच्यानंतर त्याचा कोणी पाठपुरावा केला नाही आणि नंतर धोंडे साहेबाची आमची कोल्हापूर बंधाऱ्याच्या बाबतीत बऱ्याच वेळेस चर्चा झाली. इथून ते पार खडकतपर्यंत तेव्हा पाणी आडवा पाणी जोडवा ही योजना मोठ्या प्रमाणात या सरकारने आणि या तालुका जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि चांगल्या पद्धतीने या योजनेला मदत केलेली आहे. चिचुंडीला बाजाराला जायला रस्ता पाहिजे, आठवडला कधीतरी तिकडं तिथला हकामा पाहायला जा रस्ता पाहिजे शेतकऱ्यांच्या अडचणी. हे रस्ते होणं इतकं अवघड नाही. आपल्याला मग तुमच्या बांधन विकासमध्ये सुद्धा करता येतो. ग्रामपंचायत सरपंच वगैरे मंडळी असतात बांधणी विकासमध्ये प्रस्ताव दाखल करा. त्याचप्रमाणे संजय दादे म्हणले वावडला जायला सोपं पाहिजे. सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्यात सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची नम्रता विनंती करतो. कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते अजय धोंडे, पंचायत समिती सदस्य संजय धायगुडे, सरपंच संजय कवडे, रिपाई तालुकाध्यक्ष अशोक साळवे, मैनूभाई, माजी सरपंच संजय दादा विधाते, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ साहेब विधाते, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष युवा नेते पैलवान दत्ता विधाते, माजी उपसरपंच दादा राऊत, माजी सरपंच कमल परसराम विधाते, चौंडेश्वरी कन्स्ट्रक्शनचे कलापुरे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर जायभाई, कॉन्ट्रॅक्टर बडे साहेब, उपअभियंता देवेंद्र लोखंडे, युवा नेते पप्पू गवळी, शिवाजी गायकवाड, सागर विधाते, भाजपाचे नांदूर अध्यक्ष सुरेश किरू विधाते, नामदेव सोनटक्के, कैलास गवळी, सुरेश राऊत, नरहरी विधाते, पिंपळेश्वर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू विधाते, प्राध्यापक कारभारी विधाते, बापूराव राऊत सर,
पैलवान परसराम विदाते, सतीश विरकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजू विदाते सर यांनी केले. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रिपोर्टर सोहेल मणियारसह एस एम न्यूज चॅनल अहमदनगर.